नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सवरंग यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे। शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केल्याने तसंच लक्ष्मी स्तोत्राचं पठण केल्याने आपल्या घरामध्ये धन वैभव आणि संपन्नता येते। मित्रांनो, या दिवशी जर आपण काही शुभ कार्य केली, दान पुण्य केलं, तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबाला सदैव सुखी आणि संपन्न राहण्याचा आशीर्वाद देते। मित्रांनो, आपल्या घरामध्ये भरपूर धन यावं, भरपूर पैसा यावा यासाठी या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। काही उपाय देखील केले जातात, परंतु मित्रांनो त्याचबरोबर काही अशी कामे आहेत जी आपण शुक्रवारच्या दिवशी चुकूनही करू नयेत। जर आपण ही कामे शुक्रवारच्या दिवशी केली तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते। घरामध्ये हळूहळू आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात। मित्रांनो, या चुका कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी एक विनंती आहे। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। चला तर जाणून घेऊया शुक्रवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी चुकूनही माता लक्ष्मीच्या मूर्तीचं किंवा प्रतिमेचं विसर्जन करू नका, कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आणि या दिवशी जर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीचं किंवा प्रतिमेचं विसर्जन केलं तर माता लक्ष्मीला आपल्या घरातून घालवून देण्यासारखं आहे। अनेक लोक आपल्या मंदिरामध्ये जर खंडित मूर्ती असेल तर ती पाण्यामध्ये विसर्जित करतात, परंतु मित्रांनो ही मूर्ती शुक्रवारच्या दिवशी विसर्जित करू नका। शुक्रवारच्या दिवशी तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करू शकता, परंतु खंडित मूर्ती या दिवशी विसर्जित करू नका। दुसरी गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उधार म्हणून पैसे घेऊ सुद्धा नका। मित्रांनो, असं केल्याने आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही, आपल्या घरात जो पैसा येतो तो टिकून राहत नाही, पैसा पाण्यासारखा वाहून जातो। मित्रांनो, जर या दिवशी एखाद्या व्यक्तीला खूप गरज असेल आणि त्यासाठी तुम्ही मदत म्हणून हे पैसे देऊ शकता, परंतु उधार म्हणून कोणालाही या दिवशी पैसे देऊ नका। तसंच या दिवशी म्हणजेच शुक्रवारी कोणालाही माता लक्ष्मीची मूर्ती भेट म्हणून देऊ नका, यामुळे सुद्धा आपली आर्थिक स्थिती कमजोर होऊ शकते। मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो, दररोज संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळी चुकूनही आपला जो मुख्य दरवाजा आहे तो बंद ठेवू नका, कारण ही वेळ म्हणजे माता लक्ष्मीची येण्याची वेळ। यावेळी माता लक्ष्मी भ्रमण करत असते आणि ज्या घरामध्ये पूजा पाठ चालू असेल, वातावरण शांत असेल, प्रसन्न असेल, अशा घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करते आणि अशा वेळी जर आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवला तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही। त्यामुळे संध्याकाळच्या वेळी म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो त्यावेळी थोडा वेळ का होईना घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा। असं केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते। तर मित्रांनो, या होत्या काही गोष्टी ज्या शुक्रवारच्या दिवशी चुकूनही करू नयेत। या छोट्या छोट्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। धन्यवाद।